सोलापूर महापालिकेने गणपती विसर्जनासाठी एकीकडे तयारी केली असून 3 फुटांवरील गणपतींना शहराच्या बाहेरील खाणीत विसर्जन करावे लागणार आहे असे आदेश महापालिकेकडून देण्यात आले. या निर्णयाला आता विरोध होऊ लागलाय. पालिका आयुक्तांची भूमिका चुकीची असून गणपती घाट येथे परंपरागत गणपती मूर्ती विसर्जन होत आहे. शासनाने तसा आदेश दिला आहे. कुठेतरी झोपेत न उठायचं आणि त्यांना 3 फुटाची मूर्ती विसर्जित होणार नाही असं म्हणायचं. उद्या त्यांनी म्हणलं उद्या 2 फुटाची मूर्तीच्या वरचा नाही. एक तरी मला सांगा की तुमच्याकडे असा राज्य सरकारने दिलेला निर्बंधनाचा आदेश आहे की त्याच्यामध्ये 3 फुटाच्या मूर्तीचा उल्लेख आहे. असा कुठलाही आदेश नसताना सो मोठो आदेश काढण्याचा प्रयत्न प्रशासन जर करत असेल तर सोलापूरची जनता ही सुज्ञ आणि एकत्रित आहे. ही कधी असल्या आदेशाचं पालन होऊ नये म्हणून, कारण ह्या आमच्या अधिकारावर निर्बंध आणण्याचं काम जर प्रशासन करत असेल तर आम्ही कदापि ते खपवून घेणार नाही.